तर पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये शुक्रवारी रात्री थोडासा गोंधळ झालेला दिसला. नेहमी हसतमुख असणारे पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे आणि पालिका अधिकाऱ्यांवर चांगले संतापलेले दिसले. दीपक पोटे यांचं गणेश मंडळ कुंठेकर रस्त्यावरून तब्बल 2 तास जागेवरून हललंच नाही, त्यामुळे 2 तास पाठीमागची मंडळ पुढे जाऊ शकली नाही. पोलीस प्रशासनानं वारंवार विनंती करूनही पोटेंचं मंडळ ऐकत नव्हतं. स्वतः पोलीस आयुक्त गुप्ता मंडळाच्या DJ बंद करण्यासाठी गेले. आता ही दृश्य आपण बघितली कशा पद्धतीनं अमिताभ गुप्ता हे संतापलेले होते. 2 तास हे मंडळ जागचं हलत नव्हतं. दीपक पोटे यांनी त्यांचं मंडळ अलका टॉकीज चौकात येताच पालिके स्टेजवर जाऊन स्वतः माईक हातात घेतला. त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना DJ पुन्हा लावण्याचे आदेश दिले, त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता चांगले संतापले होते. तीच हे दृश्य आहेत. एखादं मंडळ जर 2-2 तास एकाच जागी राहत असेल तर त्यांच्या मागे असलेले सगळी मंडळं ताटकळत राहतात आणि अनेकांना यामुळे मोठा त्राससुद्धा होतो. अशा वेळेला मग शांत संयमी असणारे पोलीस अधिकारीसुद्धा संतापणं स्वाभाविक आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे